मला काळ जायला लागतंय माझ्या, की त्यांचं मायबाप आहेत म्हणल्यावर ऐकावं का नाही ऐकावं की नाही ऐकावं, दुधामध्ये स्थिती ते मी उपचार घ्यायला 2 दिवसापासून ते रडायले सगळे, म्हणजे मी तिकडून थोडासा याच्यामध्ये काय करू आता, आता मला म्हणजे निर्णय घेण्याची क्षमताच राहिली नाही माझी, काय करावं कळ, हे जर भावनिक झाले नसते, हे जर सगळे रडले नसते तर मी ताठर राहिलो असतं आणखी सुद्धा, आता आणखी मला काय सुचत नाही नेमकं काय करावं, पण जरा आता बघूयात आता त्यांना कशासाठी वेळ पाहिजे, त्यांचं कुणीतरी येईलच ना आम्हाला सांगायला कशासाठी वेळ पाहिजे का पाहिजे, जबाबदारीनं ते काम करणार आहेत का, तुम्ही म्हणताय तसं एक पाऊल जर मागे यायचं आम्ही 2 पावलं येऊ, परंतु आम्हाला कळायलाही पाहिजे वेळ का पाहिजे कशासाठी पाहिजे आणि तुम्ही खरोखरच करणार आहेत का, हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यांनी वेळेच्यासाठी मागितलं आहे की मराठ्यांचं आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसणारं कायम, पुढे धोका निर्माण नाही झाला पाहिजे मराठ्यांच्या आरक्षणाला, म्हणून आम्हाला 1 महिन्याचा अवधी पाहिजे, आणि आज कमिटीची पहिली बैठक सुद्धा झाली जस्टिस शिंदे यांची, फक्त पक्क आणि कायमचं आरक्षण देण्यासाठी वेळ मागते सरकार. आम्ही सुद्धा दूरदृष्टी ठेवणार आहेत, त्याच्यात पारदर्शकता असली पाहिजे, ते टिकलंही पाहिजे, हेही आम्हाला कळत आहे. आम्ही नुसतं आंदोलन करतोय म्हणून पण नाही करत, किंवा घाई करतो तर आम्ही असंही नाही आहे की घाई गडबडीत त्यांना काही काढायला लावलं आणि ते उडलं आणि परत मराठा समाजाचा लॉस झाला. मी मराठा समाजाचा लॉसही होऊ देणार नाही आणि आरक्षणही मिळविणार आहे, त्यामुळे माझ्या मराठ्याचा माझ्यावर पूर्ण भरोसा आहे. आता पाठीमागे मी 2 दिवस सरकारला दिले होते, माझा समाज मला काही नाही म्हणला, त्यानंतर परत 4 दिवस दिले, माझा समाज काय नाही म्हणला, कारण समाजालाही माहिती आहे मी बिगडी नाही आहे, आणि मला आता ही जे वेळ मागतायत मला आताही काही प्रॉब्लेम नाही, फक्त मला त्यांना एवढे 2-3 प्रश्न आहेत माझे, का पाहिजे कशासाठी पाहिजे आणि तुम्ही खरोखरच देणार आहेत का, मग माझ्या मला जर हे प्रश्न मिळाले उत्तर याचे, माझा समाज मला काय नाही म्हणाल, त्याचं कारण असं आहे की इतकं मूर्ख मी सुद्धा नाही की आमच्या उगाच आंदोलन सुरू केलंय आणि त्याला पाठबळ मिळालंय म्हणून लावून धरलं, अशातला मी नाही. मग ते पारदर्शकपणा त्याच्यातला, त्याच्यातले दूरदृष्टीसुद्धा आम्ही ठेवणार आहे, ते टिकलंही पाहिजे, हे सगळं दूरदृष्टी ठेवून आम्ही निर्णय घेणार आहेत. आम्ही काय असे नुसतं लावूनच धरणार नाहीत, पण तिकडून सरकार बी तितकी दूरदृष्टी ठेवतंय का, आम्ही ठेवलं समजा ते काम ते म्हणते 1 पाऊल आम्ही 2 पाऊलं मागायत देणारच आहेत का, आम्हाला तसं काही लक्षात आलं पाहिजे आमच्या की 100% सरकार देणार आहे. याच्यासाठी सरकारने काय करायला पाहिजे तुम्हाला की तुम्हाला तुमचं समाधान होईल, कायमचं भेटणार आहे कायद्या चौकटी, सरकारने काय केलं पाहिजे उपाय पण सांगा तुम्ही. हा अगदी बरोबर आहे तुमचं सुद्धा, की आता जे आज काय ठरलंय त्याविषयी तातडीनं आम्हाला त्यांनी माहिती प्रत्यक्ष दिली पाहिजे, तातडीनं प्रत्यक्ष की असे असे विषय झालेत, इतक्या पक्षांचं असं मत आहे, पक्षांचं सुद्धा मत जाणणं आमच्यासाठी खूप गरजेचं आहे, सगळ्या पक्षांचं असं मत आहे, म्हणजे एखादा बहुमत अबहुमत त्याच्यामध्ये काय फरक आहे ते आम्हाला कळणं गरजेचं आहे, कारण आमच्या लक्षात आहे 100% त्यांची जर भावना ती असेल सगळ्या पक्षांची, तर आम्हाला आमच्या पोरांना आमच्या समाजाला धीर आहे की अरे आपण समाज त्यावेळेस पक्षाला जी मदत केली सगळ्या ती आज आपल्या लेकरांच्या पाठीशी ठाम उभा राहिली, ती भूमिका कळणं गरजेचं आहे. दुसरं की सरसकट गुन्हे मागे घेतलेत ही भूमिका प्रत्यक्ष कळणं गरजेचं आहे. तिसरं की जे आरक्षणासाठी विषय घेतला आहे तो आमचा महाराष्ट्राचा आहे, आमचा विषय महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्रासाठी तुम्ही आरक्षण देणार आहात का. सह्याद्रीची उंची
म्हणजे स्विच ऑफ।